काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेसह 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये प्रवेश केला. आता हा योगायोग म्हणायचा की दुसरे काही. या यात्रेपेक्षा महाराष्ट्रातील इतर राजकीय घडामोडीची जास्त चर्चा झाल्याचं पाहायला मिळतं. अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेवरील टीका असो की संजय राऊत यांना मिळालेला जामीन किंवा जितेंद्र आव्हाड यांना झालेली अटक, या सर्व मुद्द्यांमध्ये भारत जोडो यात्रेची मात्र चर्चा झाल्याचं दिसत नाही. याची कारणे काय असू शकतात? राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, यात काही संबंध आहे का? चला तर आता हे जाणून घेऊया. आधी पाहूया राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास आणि कालावधी. राहुल गांधीची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात दाखल झाली. नांदेड जिल्ह्यातून प्रवेश केल्यानंतर राहुल गांधीची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात 13 दिवसाचा प्रवास करणार आहे. यापैकी 8 दिवसाचा प्रवास पूर्ण झालाय, आता उरलेत 5 दिवस. भारत जोडो यात्रेने वाशिम मध्ये 16 नोव्हेंबरला म्हणजे काल प्रवेश केला. आज 17 नोव्हेंबरला अकोल्यातून बाळापूरमध्ये, 18 नोव्हेंबरला बाळापुरातून बुलढाण्यातील शेगावमध्ये, 19 नोव्हेंबरला खामगाव, 20 नोव्हेंबरला जळगाव जुमोद मार्गे बुरानपूर मधून मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रा प्रवेश करेल. आता यात्रा राज्यात आल्यापासूनच्या राजकीय घडामोडी. 7 नोव्हेंबर अब्दुल सत्तारांचे सुप्रिया सुळेविरोधात वादग्रस्त विधान. राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये राष्ट्रवादीचे नेत्या सुप्रिया सुळेविषयी अपशब्द वापरले आणि महाराष्ट्रात एकच गदारोळ झाला. दुपारनंतर सायंकाळपर्यंत राज्यभरात अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त विधानांची चर्चा होती. याविरोधात राष्ट्रवादीने लगेच आक्रमक भूमिका घेतली आणि अब्दुल सत्तारांच्या घराबाहेर आंदोलन केलं. 8 नोव्हेंबर राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांविरोधात राज्यभर निदर्शने. सत्तारांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी राज्यभरात उमटले. सत्तारांविरोधात राष्ट्रवादीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. सत्तारांच्या याच विधानाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्रात दिवसभर पाहायला मिळाले. 9 नोव्हेंबर संजय राऊतांना जामीन. राहुल गांधीच्या यात्रेच्या 3 दिवशी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. यावेळी संजय राऊतांना जामीन मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. विशेष न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आणि संजय राऊत कोठडी बाहेर येणार याच बातम्यांनी माध्यमे व्यापली. 100 दिवसापेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवल्यानंतर संजय राऊत कोठडी बाहेर आले. दरम्यान यानंतर ईडीने जामिनाला विरोध करत लगेच हायकोर्टात धाव घेतली, मात्र हायकोर्टाने संजय राऊतांना दिलासा दिला. 10 नोव्हेंबर राऊतांच्या सुटकेनंतर शिवसैनिकांचा राज्यभरात जल्लोष. 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी संजय राऊत कोठडी बाहेर आल्यानंतर राज्यभरातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जल्लोष केला. दुसऱ्या दिवशीही राज्यभरात शिवसैनिकांनी जल्लोष करत राऊतांच्या सुटकेचा आनंद व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे म्हटले. तुरुंगाबाहेर आल्यानंतर राऊतांच्या भूमिकेमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले, त्यामुळे या दिवशीही दिवसभर राऊतांच्या सुटकेचा मुद्दाच चर्चेस्थानी होता. 11 नोव्हेंबर विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक. ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरू असताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी कथितरित्या एका प्रेक्षकांना मारहाण केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी आव्हाडांना अटक करण्यात आली. त्यानंतर ठाण्यातील आव्हाड समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केलं. आव्हाडांची अटक आणि त्यांच्या समर्थनातील आंदोलनाने हा दिवस गाजला. याशिवाय हर हर महादेव चित्रपटाच्या मांडणीचा विषयही चर्चेत राहिला. 11 नोव्हेंबर गजानन कीर्तिकर शिंदे गटात. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी 11 नोव्हेंबर रोजी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाचा मुद्दाही चांगलाच चर्चेत राहिला. 12 नोव्हेंबर मारहाण प्रकरणी आव्हाडांना जामीन. विवियाना मॉल मधील कथित मारहाण प्रकरणात आव्हाडांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामिनानंतर आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया तसेच हर हर महादेव चित्रपटातील इतिहासाचे मांडणी हे मुद्देच या दिवशी चर्चेत राहिले. 13 नोव्हेंबर आव्हाडांविरोधात 354 अंतर्गत तक्रार. ठाण्याच्या मुंब्रा येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 4-चाकी वाहनाजवळ आव्हाडांनी आपल्या खांद्याला धरून बाजूला करत विनयभंग केल्याची तक्रार भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली. मुंब्रा पोलीस ठाण्यात
आव्हाडांविरोधात तक्रार दाखल होताच आव्हाडांनीही लगेच आक्रमक पवित्रा घेत पोलिसी अत्याचार विरोधात लढणार असल्याचं ट्विट केलं. आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचंही ट्विट केलं. त्यामुळे माध्यमात आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या तक्रारीचा मुद्दाच चर्चेत राहिला. 14 नोव्हेंबर जयंत पाटील अजित पवारांची पत्रकार परिषद. जितेंद्र आव्हाडांविरोधात दाखल झालेल्या विनयभंगाच्या तक्रारीच्या विरोधात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आव्हाडांनी राजीनामा देऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही आव्हाडांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेतली. आव्हाडांच्या पत्नीसह तक्रारदार महिलेनेही पत्रकार परिषद घेत आपापली भूमिका मांडली. त्यामुळे 14 तारखेचा हा दिवसही माध्यमांमध्ये आव्हाडांचाच राहिला. 15 नोव्हेंबर ठाण्यात शिंदे ठाकरे गटात राडा आणि अजित पवारांची पत्रकार परिषद. ठाण्यातील किसन नगर मध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याची घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली. 15 नोव्हेंबर रोजी सकाळीच या घटनेचा व्हिडिओ माध्यमात प्रसारित झाला. दोन्ही गटातील तुंबळ हाणामारीच्या व्हिडिओने माध्यमांचे लक्ष वेधले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मी नाराज नसल्याचा खुलासा केला. सुप्रिया सुळेंविरोधात अब्दुल सत्तारांनी विधान केलं तेव्हा मी परदेशात होतो, त्यामुळे मी यावर प्रतिक्रिया देऊ शकलो नाही, त्यावरून मी नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या असे अजित पवार म्हटले. शिवसेना, शिंदेगड, राष्ट्रवादी चर्चेत, भाजप कुठेच नाही. या सर्व प्रकारात शिवसेना, शिंदेगड आणि राष्ट्रवादीच चर्चेत होते, यात भाजप कुठेच नव्हता. या घटनाक्रमात एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या सर्व चर्चेत शिवसेनेचा शिंदेगड, ठाकरेगड आणि राष्ट्रवादीचे नेतेच होते. यामध्ये भाजप मात्र कुठेच दिसली नाही. शिवसेना, शिंदेगड आणि राष्ट्रवादीचे नेतेच सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी होते. हा होता गेल्या 8 दिवसातील राज्यातील राजकीय घडामोडीचा घटनाक्रम. काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली त्याच दरम्यान ह्या सर्व घटना घडत होत्या. आता या घटना जाणून बुजून घडून आल्या की यामध्ये काय योगायोग होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर हा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करायला विसरू नका.